पाहत आहात केएस न्यूज। आजची बातमी उद्याचा बदल असेल। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव शरद पवार यांची भेट घेण्यासाठी शिलोर ओकडे रवाना। राज्यांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण राहिलं पाहिजे, नाहीतर प्रत्येक जण आपापला एक काहीतरी इरादा घेऊन पुढे चाललं आहे। राज्य गेल्या खड्ड्यात, देश गेल्या खड्ड्यात, हे राजकारण हे देशाला परवडत नाही आणि म्हणून एका नव्या विचारांची आज सुरुवात झालेली आहे। त्याला थोडासा आता उतर यायला थोडासा अवधी लागेल, जरूर लागेल आणि प्रयत्नांची एकदा सुरुवात केल्यानंतर मेहनत तर करावी लागणार आणि मला खात्री आहे की शेवटी जे देशाचे मूलभूत प्रश्न आहेत त्याला हात न लावता दुसऱ्याला बदनाम करण्याचं जे एक प्रकारची जी गरज आहे। मी स्वतः काय केलं, मी काय केलं ते मला सांगायची गरज नाही, पण तुम्ही काय काय केलं काय नाही केलं ते पण आम्ही त्याच्या छोट्या पद्धतीने सांगतो आहे। हा कारभार हा मोडायला पाहिजे, त्याच्यासाठी एक चांगली दिशा आज आम्ही दोघांनी मिळून ठरवली आहे, त्याच्या दिशेने जायचं ठरवलेलं आहे। बहुतसे विषयांवर चर्चा होईल, डेवलपमेंट, देश की राजनीति, आने वाले समय में क्या करना है और किस दिशा में जाना है, इस बारे में दोनों नेताओं में बहुत लंबी चर्चा हो गई और बहुत से बातों पर उद्धव जी और केसीआर राव साहब की सहमति हुई है। मैं राव साहब को रिक्वेस्ट करूँगा कि आप थोड़ा तेज चर्चा करने के लिए महाराष्ट्र में कई लंबा चर्चा काफ़ी बातों कि आगे देश के उन्नति के लिए, देश में अच्छे सुधार लाने के लिए, देश के विकास में गति बढ़ाने के लिए, देश के कुछ स्ट्रक्चरल चेंजेस करने में, पॉलिसीज को बदलने में।